इथे दिलेलं आहे टाईप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स, जे सपोर्टिंग सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमची. तर कुठले कुठले इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे, न्यूरोग्लियल सेल्स आहे, इपिनडायमल सेल, ऑलिगोडेंड्रोसाइट सेल, सॅटेलाइट सेल्स, ॲस्ट्रोसाइट सेल्स, देन मायक्रोग्लिया सेल्स, ने शॉन सेल्स. तर याचे फंक्शन काय आहे ते आपण यामध्ये बघू. तर लोकेशन काय असते, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम जे काय आहे, सपोर्टिंग सेल्स आहे. तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये फर्स्ट येते ऑलिगोडेंड्रोसाइट्स, जे इथे डायग्राममध्ये दाखवले आहे ऑलिगोडेंड्रोसाइट्स येलो कलरचे. तर याचं फंक्शन काय आहे, दिस सेल्स हॅव फ्यू ब्रांचेस. त्याला काय असते, फ्यू ब्रांचेस असते अँड मेनली फॉर्म दी मायलिन शीत अराउंड द सेंट्रल ॲक्झॉन. सेंट्रल ॲक्झॉनला काय फॉर्म करत असते, मायलिन शीत विच फॉर्म्स द व्हाईट मॅटर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ते काय फॉर्म करत असते, व्हाईट मॅटर फॉर्म करत असते सेंट्रल नर्वस सिस्टीमचं. त्यानंतर आहे विच फॉर्म्स दी व्हाईट मायलिन An insulating sheath is made up of protein and fatty substances. जे मायलिन शीत आहे ते कशाने बनलेलं असते, प्रोटीन आणि फॅटी सबस्टन्सेसपासून. आणि ते कोण बनवत आहेत, ऑलिगोडेंड्रोसाइट सेल्स. इट अलोज क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. ऑलिगोडेंड्रोसाइट सेल्सचं फंक्शन काय आहे, क्विक इम्पल्स ट्रान्समिट करायचं काम कोण करत असते, ऑलिगोडेंड्रोसाइट सेल. त्यानंतरचे कुठले सेल्स आहे, मायक्रोग्लिया और ब्रेन मॅक्रोफॅजेस. तर कुठे आहे ते, मायक्रोग्लिया हे ब्ल्यूइश कलरचे जे आहे ते आहे मायक्रोग्लिया और ब्रेन मॅक्रोफॅजेस. मॅक्रोफॅजेस म्हणजे काय करते, ते मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करायचं काम करत असते. सो अकॉर्डिंग इट्स नेम, स्मॉल साईज सेल्स विथ फ्यू ब्रांचेस. हे स्मॉल साईज आहे आणि त्याच्यामध्ये काय असते, फ्यू ब्रांचेस असते. दीज आर डिराईव फ्रॉम मोनोसाईट्स अँड ॲक्ट ॲज अ मॅक्रोफॅजेस. ते कशापासून बनलेले असतात, मोनोसाईट्सपासून बनलेले असतात. त्यानंतर त्याचं काम काय आहे, किल करायचं काम आहे मायक्रो ऑर्गॅनिझमला, दॅट इज नोन एज मायक्रोफॅजेस. ते गो टू द साईट ऑफ इंज्युरी. कुठे जात असते ते, गो टू द साईट ऑफ इंज्युरी म्हणजे आपल्याला जिथे जखम झाली आहे तिथे जातात. डेड न्यूरॉन्स अँड सेल डेब्रीज ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेल डेब्रीज म्हणजे जे डेड सेल्स आहे त्याला सेल डेब्रीज म्हटलं जाते. दे मेडिएट इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि मायक्रोग्लिया सेल्सचं काम काय आहे, मीडिएट करतात म्हणजे इंड्यूस करते इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. नेक्स्ट आहे ॲस्ट्रोसाइट्स. तर इथे दाखवलं आहे स्टार शेप्स व्हायलेट कलरमध्ये. सो स्टार शेप सेल्स अँड द मोस्ट अबंडंट ग्लायल सेल्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. दे हॅव अ व्हॅरिड रोल इन द ब्रेन सिक्रेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूरल ट्रान्समिटर अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. तर याचं काम काय आहे, सिक्रेशन करायचं काम आहे आणि ॲब्झॉर्प्शनचं काम आहे. रेग्युलेट द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स विथ द ब्रेन. जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आहे ब्रेनसोबतचे ते काय करायचं काम करत असते, रेग्युलेट करायचं काम कोण करते, ॲस्ट्रोसाइट सेल्स. त्यानंतर आहे इपिनडायमल सेल्स. इपिनडायमल सेल हे फर्स्ट दाखवलेलं आहे इपिनडायमल सेल्स. तर ते काय असते, फॉर्म सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस ऑर कॉलुमनर. ते दाखवलं आहे त्या डायग्राममध्ये, स्क्वॅमस और कॉलुम लाईक शेप आहे त्याचा. सिलेटेड इपिथेलियल्स लाईनिंग द वेंट्रिकल्स और ब्रेन कॅव्हिटीज अँड सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. तर ते कशाला लाईनिंग असते, ब्रेन कॅव्हिटीज अँड सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. नंतर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड प्रोबॅबली ऑल्सो फॉर सर्क्युलेशन ऑफ सेरिब्रो स्पायनल फ्लूड इन ब्रेन. जे सेरिब्रो स्पायनल फ्लूड असतो ब्रेनमध्ये तो काय करायचं काम करते, प्रोडक्शन करायचं काम कोण करते, इपिनडायमल सेल्स. त्यानंतर आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीममधला श्वान सेल आणि सॅटेलाईट सेल्स. श्वान सेल्स हे लास्ट दाखवलं आहे ऑरेंज कलरचं आणि सॅटेलाईट सेल्स त्याच्यावरती. तर श्वान सेल्सचं काम काय, दीज आर द मोस्ट अबंडंट ग्लायल सेल्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. दे प्रोड्यूस मायलिन शीत अराउंड मेड्युलेटेड नर्व्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ते प्रोडक्शन कशाचं करते, मेड्युलेटेड नर्व्सचं पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या. अँड जे सॅटेलाईट सेल्स आहे दे सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. इट्स ऑल अबाउट द न्यूरोग्लियल सेल्स.